Very good morning, dear students. Once again, I am here in front of you to deliver before you my third video regarding the poetry section. विद्यार्थी मित्र, आज मी तुमच्यासाठी जी कविता निवडलेली आहे ती आपल्या एका भारतीय कवीची कविता आहे आणि कवीचं नाव आहे दिलीप चित्रे. तुम्हाला आठवत असेल मागच्या वर्षीच्या जुन्या अभ्यासक्रमात, तुम्हाला कसं आठवत असेल, तुम्ही ते मागच्या वर्षीचा जुना अभ्यासक्रम 12वीचा थोडाच अभ्यास केलेला आहे, पण मागच्या वर्षी जे 12वी इयत्तेमध्ये विद्यार्थी होते त्यांच्यासाठी याच दिलीप चित्रे या भारतीय कवीची एक अतिशय सुंदर फीलिंग ऑफ द बनियन ट्री नावाची एक कविता होती आणि अशाच प्रकारची दुसरी एक खूप सुंदर व्हेरी इंटरेस्टिंग अँड व्हेरी ब्युटिफुल पोयम इट हॅज बीन प्रिस्क्राइब्ड फॉर अवर सिलेबस बाय द बोर्ड ऑफ स्टडीज. आणि ही जी कविता आहे ती कविता आहे फादर रिटर्निंग होम 2.5. सो प्लीज ओपन युअर टेक्स्ट बुक्स और कोर्स बुक्स ऑन पेज नंबर 115 एंड 116. द पोएम इज लिटल लेंथी, नॉट वेरी मच लेंथी बट लिटल लेंथी, दैट्स व्हाई आई हैव मेड टू पार्ट्स ऑफ दिस पोएम. मी ही कविता दोन टप्प्यामध्ये तुमच्या समोर ठेवणार आहे, पैकी आजचा पहिला व्हिडिओ या कवितेवरचा आणि याच्यानंतर आणखी एक व्हिडिओ या कवितेवरचा मी तुमच्या समोर ठेवणार आहे. दिलीप चित्रे द पोएट, इंडियन पोएट, ही इज अ बायलिंगुअल पोएट. बायलिंगुअल दोन भाषेतला कवी, बायलिंगुअल याचा अर्थ द्वैभाषिक, दोन भाषा अवगत असलेला. म्हणजे दिलीप चित्रे यांनी जसं मराठीमध्ये तुकारामांच्या अभंगांचा तुका म्हणे नावाचा जो जे अभंगांच्या रचना आहेत त्या अभंगांच्या रचनेचं इंग्रजीमध्ये अतिशय सुंदर अशा प्रकारचं तुका सेज या नावानं वर्णन केलेलं आहे. दॅट्स वाय द पोएट दिलीप चित्रे इज अ बायलिंगुअल पोएट. त्यांच्या या ट्रान्सलेशनला भारतीय साहित्य अकादमीचा पुरस्कार सुद्धा मिळालेला तुका सेज या त्यांच्या भाषांतराला. आणि आपल्या समोर फादर रिटर्निंग होम ही कविता दिलीप चित्रे यांची आपल्या समोर आपल्याला पाहायची आहे. This poem is taken from Traveling in a Cage. It draws a portrait of a suburban commuter. It depicts his dull, monotonous, exhausting and equally pitiable daily routine. It describes a forced alienation at home. Alienation, the meaning of this word, alienation, parkepana. दुजाभाव, द एलिमिनेशन, फोर्स्ड एलिमिनेशन ऍट होम विच इज रिफ्लेक्टेड थ्रू द सेम फूड अँड लॅक ऑफ शेअरिंग. हिज चिल्ड्रेन रिफ्यूज टू शेअर देअर जॉईज अँड सॉरोज विथ द हार्ड वर्किंग फादर हू ॲज अ रिझल्ट इज फोर्स्ड टू रिटायर इन टू सॉलिट्यूड. दिस व्हेरी पेनफुल लोनलीनेस इज अ सिम्बॉल ऑफ मॅन्स आयसोलेशन from the materialistic man-made world. I have divided this poem into two parts for again another reason. In the first part of the poem, father, how he returns home, what difficulties he has to face while returning home, this is the first part of the poem. And his allegation
his forced alienation, or what we call it parkepana in Marathi, that is the second part of the poem. So, in the very first part of this poem, we will see the poem first, that first part. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light, suburbs slide past his unseen eyes. His shirt and pants are soggy and his black raincoat stained with mud and his bag stuffed with books. Now, in the very first part of this poem, the hardships which the father has to face while traveling after his daily routine work. आता आपल्या कुटुंबामध्ये फादर नावाची जी व्यक्ती आहे ती आपल्या कुटुंबासाठी किती कष्ट करते, किती त्रास सहन करते, याचं वर्णन आपल्याला या पहिल्या पार्टमध्ये आहे. माय फादर ट्रॅव्हल्स ऑन द लेट इव्हिनिंग ट्रेन. इट मीन्स दॅट ही फॉर द टोटल डे ही वर्क्स हिज मोनोटोनस वर्क. द वर्ड मोनोटोनस that we have to see after some time. त्याचं तेच तेच जे काम आहे ते काम तो करून दिवसभर पूर्णपणे अगदी आंबून गेलेला आहे, पूर्णपणे अगदी त्याचं शरीर ओलचिंब झालेलं आहे आणि पुन्हा तो पावसामध्ये येतो आहे परत. He is returning from home. Sorry, he is returning to home from his daily work in the rain. He is totally drenched. He is totally drenched. तो पूर्णपणे भिजलेला आहे. पुढे आपल्याला बघायला मिळेल. My father travels on the late evening train, standing among silent commuters in the yellow light. The commuters are silent. They are the usual commuters. They are silent. Why the commuters are silent? Because they are usual commuters. ते दररोजचे प्रेक्षक आहेत वडिलांसोबतचे, वडिलांसोबत प्रवास करणारे. त्याच्यामुळं नवीन असं काही बोलण्यासारखं नाही त्यांच्यासाठी, त्यांच्या बरोबर वडिलांना. आणि त्या कम्युटर्सला सुद्धा वडिलांना बोलण्यासारखं असं काही नाही आहे. दॅट्स वाय दे आर सायलेंट कम्युटर्स. देर इज नथिंग न्यू इन देअर लाईफ, नायदर इन द लाईफ ऑफ द कम्युटर्स, neither in the life of this father of the poem. Suburbs slide past his unseen eyes. Pravas karat astana, daily train madhun, local train madhun pravas karat astana, ekanantar ek, vastya, suburbs, upanagara, ti railway, ti train patmaga takte ahe. पण या फादरचं लक्ष नाही आहे त्या उपनगराकडे किंवा त्या इमारतीकडे, कारण ते रोजचं दृश्य आहे त्याच्यासाठी. दॅट्स वाय देयर इज नथिंग न्यू. सबर्ब्स स्लाइड पास्ट हिज अनसीन आईज. हिज आईज आर अनसीन. त्याचे डोळे काहीही बघत नाहीत, कारण ते रोजचं दृश्य आहे त्याच्यासाठी. हिज शर्ट अँड पॅन्ट आर सॉगी. वेट भिजलेले. हिज शर्ट अँड पॅन्ट आर सॉगी and his black raincoat stained with mud. kacha to jo kaya rangacha jo raincoat ahe, it is stained with mud. tyachyav chiklache daag ahe. it means that his raincoat is stained with mud. chiklana purna pani bhaklela ahe kacha to raincoat. and his bag stuffed with books. ani tyachya bage madhe the bag which he is carrying along with him, that bag is stuffed with books. tyachi bag ji ahe, ti bag pustakanni bhareleli ahe, is falling apart. his eyes dimmed by age. his eyes dimmed by age. tyache je dole ahet, te dole
being झालेली आहे. त्याची नजर, द आयसाइट ऑफ द फादर इज डीप. व्हाय? बिकॉज ऑफ हिज ओल्ड एज. म्हणजे आपल्या कुटुंबातले जे पालक आहेत, आपले जे वडील आहेत, ते अगदी वृद्ध म्हातारे होईपर्यंत सुद्धा कुटुंबाच्या वेलबिईंगसाठी, भल्यासाठी अहोरात्र किती कष्ट करतात, किती मेहनत करतात. सो दिस लाईन इज व्हेरी कॅची. हिज आईज डीप बाय एज फेड होमवर्ड थ्रू द हमीड मान्सून नाईट. फेड होमवर्ड थ्रू द हमीड मान्सून नाईट. आणि द मान्सून नाईट, द नाईट इज मान्सून नाईट, दॅट्स वाय देयर इज द रेन, अँड दॅट्स वाय ही इज टोटली ड्रेंच्ड, ही इज टोटली वेट इन दॅट मान्सून, इन दॅट रेनिंग. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन. आता हा कवी म्हणतो, आता मी माझ्या वडिलांना त्या लोकल ट्रेन मधून उतरताना पाहतो आहे. नाऊ आय कॅन सी हिम गेटिंग ऑफ द ट्रेन लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉन्ग सेंटेन्स. सी द लाईन इज व्हेरी important and the line is very prominent line, and it is very very touchy line, very touchy to the heart. Hi ji ola ahe ya kavitete ti agdi hrudayacha jawal jaali ka baga. Now I can see him getting off the train like a word dropped from a long sentence. Ekhada lam vakya asav आणि एखाद्या लांब वाक्यातला एखादा शब्द अत्यंत महत्वाचा असावा आणि तो शब्द वगळला जावा. याच्यामध्ये जी इमेजरी वापरलेली आहे, जी प्रतिमा वापरलेली आहे, ती इतकी सुंदर आहे बघा, की लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. लॉंग सेंटेन्स ती लोकल ट्रेन जी अतिशय लांब आहे, लॉंग आहे, एखाद्या लांब सेंटेन्स सारखी, एखाद्या लॉंग सेंटेन्स सारखी. आणि त्या लॉंग सेंटेन्स मधला, त्या लांब लोकल ट्रेन मधला एखादा महत्वाचा शब्द, महत्वाचा शब्द म्हणजे फादर, तो खाली उतरलेला आहे त्या लोकल ट्रेन मध्ये. म्हणून लाईक अ वर्ड ड्रॉप्ड फ्रॉम अ लॉंग सेंटेन्स. जेव्हा या कवीचे वडील जेव्हा लोकल ट्रेन मधून उतरतात, तेव्हा एखाद्या लांब वाक्यातला एखादा महत्वाचा शब्द त्या वाक्यातून निघून जावा, ड्रॉप व्हावा, अशा प्रकारची एक उसटशी थोडीशी दुःखाची भावना या कवीच्या मनामध्ये निर्माण होते. वडिलांकडे बघितलं त्याच्यानंतर, ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रेट प्लॅटफॉर्म. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रेट प्लॅटफॉर्म. द ग्रेट प्लॅटफॉर्म इज व्हेरी इंडिकेटिव्ह. It is grey due to cement. Here, grey suggests old age, dullness, sordidness of a father's life. Grey platform, जरी त्या ठिकाणी सिमेंट मुळे झालेलं असतं, तरी या ठिकाणी ग्रे प्लॅटफॉर्म इट इंडिकेट्स द फादर्स ओल्ड एज, हिज डलनेस, हिज रुटीन. आणि तोच एक सुरीपणा, वडिलांचं वय, ओल्ड एज, ऑल दीज थिंग्स दे आर अटॅच्ड टू दिस टर्म ग्रे प्लॅटफॉर्म. ही हरीज अक्रॉस द लेंथ ऑफ द ग्रे प्लॅटफॉर्म, क्रॉसेस द रेल्वे लाईन, एंटर्स द लेन. हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड, बट ही हरीज वन वर्ड. हिज चप्पल्स, चप्पल इज एन इंडियन वर्ड, as the poet is Indian himself, and he is a very versatile Indian poet. He is one of the most versatile Indian poets. That's why he has used this word deliberately, intentionally. His chappals are sticky with mud. His chappals are sticky with mud, but he hurries on. Yeah. कवीच्या वडिलांचे जे चप्पल आहे, ते चप्पल चिखलाना पूर्णपणे स्टिकी झालेली आहे, निसरडे झालेली आहे,
आपली चप्पल जर चिकनात पडली तर आपले पाय निसटतात. Perhaps you might have experienced this experience in specifically rainy season. आपल्या चप्पल मध्ये समजा जर चिखल वगैरे जर अडकला किंवा आपली चप्पल जर चिखलाने जर भरलेली असेल तर आपले पाय कसे सरकतात चप्पलीमधून, हे आपल्याला माहिती. द व्हेरी कीन ऑब्झर्वेशन द पोएट हॅज ऑब्झर्व्ह अबाउट हिज फादर, हिज चप्पल्स आर स्टिकी विथ मड बट ही हरीज ऑन. म्हणजे या कवीच्या वडिलांना घराची जी ओढ आहे, आपल्या फॅमिलीची जी ओढ आहे, ती ओढ या ओळीतून आपल्याला दिसून येते की चप्पल कितीही जरी स्टिकी असते, चिखलाने कितीही जरी मारलेले असते, तरी देखील आपल्या घराकडे, आपल्या कुटुंबियांकडे, आपल्या फॅमिली मेंबर्सकडे जाण्याची जी जी ओढ आहे, जी जिज्ञासा आहे, जे आकर्षण आहे, ते आकर्षण या ओळी आपल्या लक्षात येतं. सो ओके डिअर स्टुडंट्स, हा एवढा एक पार्ट आपण या कवितेचा आजच्या व्हिडिओसाठी आपण घेऊ. याच्यानंतर वडिलांचं जे लोनलीनेस आहे, दॅट इज द सेकंड पार्ट ऑफ द पोएम, तो आपण नंतर पाहूया. बट लेट मी डायव्हर्ट युअर अटेन्शन टुवर्ड्स द ऍक्टिव्हिटी पार्ट. नाउ सी, मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलेलं आहे की आपल्याला आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन नंबर 3A 10 मार्कासाठी विचारला जाणार आहे. आणि याच्यामध्ये ज्या ऍक्टिव्हिटीज असतील त्या पाच ऍक्टिव्हिटीज पैकी पहिली ऍक्टिव्हिटी. नाउ दिस इज द फर्स्ट ऍक्टिव्हिटी. आपल्याला प्रश्न कसा विचारला जाईल, क्वेश्चन नंबर 3A, रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड देन डू ऑल ऍक्टिव्हिटीज दॅट फॉलो. की अगोदर आपल्याला हा जो एक्स्ट्रॅक्ट आहे हा साधारणतः 12-13 ओळीचा एक्स्ट्रॅक्ट मी पहिला घेतला. त्या रीड द फॉलोइंग एक्स्ट्रॅक्ट अँड देन डू ऑल द ऍक्टिव्हिटीज दॅट फॉलो. याच्यातली ऍक्टिव्हिटी नंबर 1. नाउ व्हेरी बी केअरफुल, नाउ बी केअरफुल, व्हेरी केअरफुल नाउ अँड सी ऍक्टिव्हिटी नंबर 1. मॅच द पेअर्स, जोड्या जोड्या, ए बी सी डी, फादर्स अटायर, बी फादर्स ट्रॅव्हलिंग, सी फादर्स फुटवेअर अँड डी फादर्स आयसाईट. नाउ आय हॅव यूज सर्टन ऍडजेक्टिव्ह टू डिस्क्राइब द फादर इन द पोएम, मड्डी, देन डीम, सॉगी अँड लेडी. वन्स अगेन, फादर्स अटायर, फादर्स ट्रॅव्हलिंग, फादर्स फुटवेअर, फादर्स आयसाईट, muddy, deep, soggy and lady. This activity number 1 consists 2 marks. Now let us see activity number 2. Write down 2 lines from the extract which are evident that the father was completely drenched in the rain. ही मी मुद्दा ऍक्टिव्हिटी तुम्हाला यासाठी विचारतो. And this activity is of appreciation or analysis. तुम्हाला कवितेतल्या अशा दोन ओळी निवडून लिहायच्या. Now dear friends, dear boys, be careful about the activities regarding the poetry section. तुम्हाला कवितेमधले काही शब्द, तुम्हाला कवितेमधले काही असे काही वर्ड्स जे असतील, ते वर्ड्स तुम्हाला त्या ऍक्टिव्हिटीचा किंवा त्या प्रश्नाचा अर्थ काढण्यासाठी थोडेसे बाधक करू शकता. फॉर एक्झाम्पल दिस ऍक्टिव्हिटी, राईट डाऊन 2 लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच आर एव्हिडेंट दॅट द फादर वॉज कम्प्लीटली ड्रेन्ड इन द रेन. ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत कवितेवरच्या, ह्या ऍक्टिव्हिटीज तुम्हाला थोड्याशा किंचित किचकट वाटण्याची शक्यता याच्यामुळे आहे की एखाद्या प्रश्नातला एखादा शब्द तुम्हाला अडचणीचा ठरू शकतो. So, be careful regarding improvising your vocabulary also. तुमची व्होकॅबलरी वाढली पाहिजे. बघा, या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला कोणता शब्द तुम्हाला थोडासा जरा आवड वाटतो? माझ्या माहितीप्रमाणे ड्रेन्ड हा शब्द, एव्हिडेंट हा शब्द माहिती असेल तुम्हाला. मला काय विचारायचं या ऍक्टिव्हिटी मधून,
मला तुम्हाला हे विचारायचं या ऍक्टिव्हिटी मधून की राईट डाऊन टू लाईन्स फ्रॉम द एक्सट्रॅक्ट विच आर एव्हिडेंट दॅट द फादर वॉज कम्प्लीटली ड्रेन्ड इन द रेन. ड्रेन्ड काय अर्थ लक्षात आला तुमच्या? नाही लक्षात आलं, ऐका सांगतो. ड्रेन्ड इन द रेन याचा अर्थ पावसामध्ये पूर्णपणे भिजणे. मग आता पूर्ण अर्थ कळला या ऍक्टिव्हिटीचा या प्रश्नाचा की कवितेतल्या अशा दोन ओळी शोधून लिहा ज्या ओळी तुम्हाला पुरावा सांगतील की कवितेतले जे फादर आहेत ते पावसामध्ये पूर्णपणे भिजलेले आहेत हे दर्शविणाऱ्या, हे सिद्ध करणाऱ्या दोन ओळी तुम्हाला शोधून लिहायच्या. अँड दिस ऍक्टिव्हिटी इज ऑल्सो ऑफ 2 marks. नाउ ऍक्टिव्हिटी नंबर 3. This activity is about the personal response. Write in your own words the hardships taken by your father for the well-being of your family. Did you get the meaning of this activity or not? Once again, you may be in the hardship. तुम्हाला थोडीशी अडचण होऊ शकते, थोडीशी अडचण येऊ शकते तुम्हाला या ऍक्टिव्हिटीमध्ये सुद्धा. कारण इथं सुद्धा कदाचित तुम्हाला एक दोन शब्दांमुळं तुम्हाला कदाचित या प्रश्नाचा किंवा या ऍक्टिव्हिटीचा अर्थ करणार नाही. हार्डशिप सारखा एक शब्द आहे किंवा वेलबिईंगचा अर्थ कळेल तुम्हाला, परंतु हार्डशिपचा अर्थ कळतो का? हार्डशिपचा अर्थ आहे कष्ट, त्रास, वेदना. राईट इन युअर ओन वर्ड्स the hardships taken by your father for the well-being of your family. tumcha kutumbasathi kiwa tumcha kutumbacha bhalyasathi utkarshasathi tumche vadil kon kontya adchaninna kiwa kon konte kashta kay kay adchaninna tyanna adchanincha tyanna samna karava lagto ya baddal varnan kara tumche shabdane. Now this is the activity number 3. Now activity number 4 is of figures of speech. yachyamadhye mi don tumhala activities vicharle chote chote eka markasathi. Write an example of simile from the extract. mi atta tumhala father returning home ya kavitecha ja suruvatiche ja 12 oli shikavlele ahe ya oli paiki pahili write an example of simile from the extract. या 12 ओळीपैकी एक ओळ सिमिली हा पोएटिक डिव्हाइस असलेली तुम्हाला लिहायची या ऍक्टिव्हिटीमध्ये एका मार्कासाठी. आणि दुसरी राईट अन एक्झाम्पल ऑफ एलिट्रेशन फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट. या एक्स्ट्रॅक्ट मधला एलिट्रेशन अनुप्रास अलंकाराचं उदाहरण असलेली जी ओळ आहे ती ओळ तुम्हाला शोधायची आणि ती लिहायची. अशा प्रकारे ऍक्टिव्हिटी नंबर 4 मध्ये तुम्हाला एक एक अशा 2 marks दोन वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज असतील आणि दोन्हीसाठी 2 marks. नाउ लास्ट ऍक्टिव्हिटी, आता सगळ्यात शेवटची ऍक्टिव्हिटी आहे. कंपोज ऍटलीस्ट 2 lines टू एक्सप्रेस द ग्रेटनेस ऑफ युअर फादर. मी तुम्हाला ऑलरेडी याच्या पूर्वीच्या व्हिडिओ मध्ये सांगितलं होतं की आपल्याला पोएट्री सेक्शन मध्ये आणि आपल्याला एकूणच आपल्या अभ्यासक्रमामध्ये आपल्या ऍक्टिव्हिटी शीट मध्ये आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये आपल्या नवनिर्मितीला, आपल्या क्रिएटिव्हिटीला देर इज अ व्हेरी इमेन्स स्कोप, भरपूर स्कोप आहे, भरपूर वाव आहे. आणि ही आपल्याला 5वी ऍक्टिव्हिटी आपल्या क्रिएटिव्हिटीसाठीची, आपल्याला नवनिर्मितीसाठी आपल्याला उद्दीपित करणारी, आपल्याला अरेस्ट करणारी ही ऍक्टिव्हिटी आहे. कंपोज ऍटलीस्ट 2 lines टू एक्सप्रेस द ग्रेटनेस ऑफ युअर फादर. कमीत कमी 2 ओळी तुम्हाला तुमच्या स्वतःच्या तयार करायच्या आहेत, बनवायच्या आहेत. कशाबद्दल? टू एक्सप्रेस द ग्रेटनेस ऑफ युअर फादर. आता वडिलांची महती मी काय सांगेल? वडिलांच्या महतीबद्दल तुम्ही सगळेजण, आपल्या आई वडिलांबद्दल आपण किती कर्तव्य असतो आणि त्यातल्या त्या कवितेचा जो विषय आहे तो वडील. म्हणजे मला तुम्हाला थोडस गमतीनं सांगता येईल, आमचे कवी मित्र अमू शिंदे एका ठिकाणी फार सुंदर त्यांनी उदाहरण दिलेलं आहे. त्यांनी सांगितलंय की आपण नेहमी आई वडिलांची जी माणसं आपल्या
आपल्या आयुष्यामध्ये आई वडिलांना अगदी मानाचं स्थान देतात, ती माणसं किती संस्कारित असतात हे याचं उदाहरण त्यांनी एका फार सुंदर अतिशय विस्तृत पद्धतीनं त्यांनी सांगितलेलं होतं. ते असं त्यांनी एकदा विचारताना प्रश्न विचारला होता की जर आईला आपल्या आईच्या बाबतीमध्ये त्यांचं वर्णन असं आहे की प्रत्येक कवीने आपल्या आई आणि वडिलांवर फार सुंदर सुंदर कविता लिहिलेल्या आहेत. दिलीप चित्रेने सुद्धा आपल्या वडिलांवर आपल्या समोर अशा प्रकारच्या फार सुंदर कविता आपल्या समोर ठेवलेल्या आहेत. तर त्यांनी असा प्रश्न विचारला होता की आईला जर शेपू म्हणत असतील वडिलांना, सॉरी आईला वडिलांना जर पालक म्हणत असतील तर आईला शेपू का म्हणू नये किंवा मेथी का म्हणू नये, असा एक मिश्किल असा प्रश्न भगुसिंधेने विचारला होता. त्यावर उत्तर कसं आहे विद्यार्थी मित्र ऐका. मी याच्यापूर्वी अनेक वेळा तुम्हाला वर्गामध्ये सुद्धा हा प्रसंग सांगितलेला आहे. प्रश्न असा विचारला होता भगुसिंधेंना की जी जर वडिलांना पालक म्हणत असतील तर आईला शेपू किंवा मेथी का म्हणू नये. उत्तर त्यांचं ऐका विद्यार्थी मित्र, उत्तर असं आहे भगुसिंधेंचं की जी माणसं आपल्या आयुष्यामध्ये आपल्या आई वडिलांना भाजीपाला समजतात त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचा कढीपत्ता व्हायला काहीच वेळ लागत नाही. म्हणजे आपल्या आई वडिलांना आपण किती मानाचं स्थान दिलं पाहिजे ही कविता सांगते. भाऊ शिंदेंचं उत्तर सुद्धा हे आपल्या अंतःकरणामध्ये उठून बसणारं उत्तर आहे. त्या कढीपत्त्यासारखी आपली अवस्था व्हायला नको म्हणून वडिलांचं जे महात्म्य आहे, वडिलांचं जे मोठेपण आहे, ते वडिलांचं मोठेपण आपल्याला ओळीमध्ये आपल्याला व्यक्त करायचंय. म्हणून शेवटची आपली जी ऍक्टिव्हिटी आहे ती आहे कंपोज ऍट लिस्ट टू लाईन्स टू एक्सप्रेस द ग्रेटनेस ऑफ युअर फादर. तुमच्या वडिलांचं मोठेपण दाखवण्यासाठी, तुमच्या वडिलांचं मोठेपण सिद्ध करण्यासाठी तुम्हाला तुमच्या मनाच्या कमीत कमी दोन ओळी, दोन पेक्षा जास्त झाला त्यांना सांगा पण कमीत कमी दोन ते चार ओळी आपल्याला स्वतःच्या या ठिकाणी तयार करायच्या, रचायच्या, लिहायच्या. एवढंच या निमित्तानं मला तुम्हाला सांगतो ह्या ज्या ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटीज व्यवस्थित तुम्ही ऐकून घ्या, व्यवस्थित सोडवा, नंतर माझ्याशी चर्चा करा. आजच्या व्हिडिओ होते एवढंच आपण या ठिकाणी थांबूया. त्याच्यानंतरचा दुसरा व्हिडिओ या कवितेवरचा दुसरा पार्ट आपण नंतर लिहूया. त्याच्यावर आपल्याला कवितेचं ऍप्रिसिएशन कसं असते ते सुद्धा मला अपेक्षा आहे की आपल्याला ऍप्रिसिएशन सुद्धा बघायचं आहे. तर तो आपण सविस्तर त्याच्याबद्दल आपण नंतर निवांत बोलूया. धन्यवाद.